भाजपा काय करते नुसता हिंदू हिंदू करून मत घेते आणि कामं काय करत नाही नुसतं बेरोजगार. तर मी आई 12वी झाली, माझी 10वी झाली, आम्हाला कामं नाही, आम्ही कोटर कंपनीमध्ये कामावर होतो, आम्हाला काढले तेव्हापासून मी बेरोजगार आहे. आपलं भरती स्वप्न आहे पण भरतीसाठी पण आता खूप सारे ऑप्शन आहेत. आता 4 वर्ष झालं भरती नाही आहे. आपलं शैक्षणिक ही आहे तसं आपल्याला कामच नाही आहे ना. जरी काम असलं तरी आपल्याला तसं पगार नाही आहे. त्या पगारानुसार आपलं काय स्वावलंबन होणार नाही. त्यांनी आणली ना जरा, ते म्हणते बाबा अग्निपथ नावाची योजना आणली 4 वर्ष, पण 4 वर्षासाठी आणली ना. त्याच्यात पण किती मुलं सिलेक्ट, किती मुलं होणार. त्यांनी 300-400 पोरं पळवणार, त्यांना 1-7-8 पोरं घेणार, बाकीच्या पोरांचं काय होणार. हिंदू खतरे में आहे का बेरोजगारी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. असं काम काम नाही आहे सध्या तर, आणि हात तंग असल्यामुळं ते लॉकडाऊन मुळे हात तंग आहे सगळ्यांचा. त्यामुळे तर लोक जरा बाहेर पडायला पण विचार करतात. आणि कामधंदे त्यांच्या म्हणजे जेवढे गरजा भागण्या एवढं कामधंदा भेटेना त्यांना, ते उपलब्ध करून द्याव एवढीच विनंती. माझ्यासोबत आता काही भारत जोडो यात्री देखील आहेत, त्यांना देखील आपण विचारूयात की नेमकं त्यांचा अनुभव कसा आहे. ते कुठून आले, कुठून आला तू? सोलापूर. नाव सांग. अक्षय अमरवाडेकर. अक्षय अमरवाडेकर. अच्छा, आणि कधी आलास तू? काल रात्री 12:30 ला. काल रात्री आलायस. ओके ओके ओके. आणि कोणी सांगितलं तुम्हाला यायला? प्रणितीताई शिंदे म्हणजे आमचा भाऊ आहे तिथे कामाला. ओके. त्यांनी सगळ्यांना, आम्ही 100-120 जण आहे, आम्ही 2 गाड्या आहेत आमचे, आम्ही 120 जण आलो. पुढे थोडे गेले तर आम्ही थोडे राहिलो म्हणून चालत निघलो. तू कुठून आला दादा? सोलापूर. अच्छा, तुला काय वाटतंय बाबा भारत जोडो यात्रेत का सहभागी झालं पाहिजे? समजे हिंदू मुस्लिम हे विचार समजे एकत्र होण्यासाठी भारत जोडो यात्रा काढलेली आहे. तुला काय वाटतं की बाबा असं हिंदू मुस्लिम दरी देशात आता आहे असं वाटतं तुला? आहे. कसं काय वाटतं सांग. अहो भाजप काय करतो नुसतं हिंदू हिंदू करून मत घेते आणि कामं काय करत नाही नुसतं बेरोजगार. तर मी आई 12वी झाली, माझी 10वी झाली, आम्हाला कामं नाही, आम्ही कोटर कंपनीमध्ये कामावर होतो, आम्हाला काढले तेव्हापासून मी बेरोजगार आहे. तुला असं वाटतं की बाबा हिंदू मुस्लिम असं न करता बाबा लक्ष बेरोजगारीवरती हटवण्याकडे गेलं पाहिजे सरकारचं? नाही असलं वाटतं. अजून 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 कुणाला बेरोजगारीच्या समस्या भोगायला लागल्यात असं कोण आहे? त्यांनी जरा पुढे बाबा बेरोजगारी जी आहे ती सर्वाधिक. हा या पुढे. हा हा, तू बोल, तुझं काय शिक्षण झालं? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन म्हणजे फर्स्ट इयर आता चालू आहे. पण आता कसं आहे आपल्या ग्रॅज्युएशन नुसार आपल्याला काम भेटत नाही आहे. काय करतो तू आता? आता काय निवांतच आहे. जसं आपलं आपलं शैक्षणिक ही आहे तसं आपल्याला कामच नाही आहे ना. जरी काम असलं तरी आपल्याला तसं पगार नाही आहे. त्या पगारानुसार आपलं काय स्वावलंबन होणार नाही. तुला काय व्हायचं, तुझं काय ऍस्पिरेशन आहे? फक्त आपलं भरतीचं स्वप्न आहे पण भरतीसाठी पण आता खूप सारे ऑप्शन आहेत. आता 4 वर्ष झालं भरती नाही आहे. त्यांनी आणली ना जरा, ते म्हणते बाबा अग्निपथ नावाची योजना आणली 4 वर्ष, पण 4 वर्षासाठी आणली ना. त्याच्यात पण किती मुलं सिलेक्ट, किती मुलं होणार. त्यांनी 300-400 पोरं पळवणार, त्यांना 1-7-8 पोरं घेणार, बाकीच्या पोरांचं काय होणार. औरंगाबादची भरती झाली सांगी. कोल्हापूर मध्ये अहमदनगर एरो झाली, त्याच्यामध्ये तर पोरांना 2 इंच हाईट कमी असताना काढले, 100 ग्रॅम वजन असताना सुद्धा काढले. याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सर सरकारने. तुम्हाला असं वाटतंय का सगळ्यांना की आता भाजप म्हणते की बाबा हिंदू खतरे में, वाटतंय का असं काय परिस्थिती आहे? खतरे म्हणजे नाही हिंदू. काय देशापुढच्या समस्या सगळ्यात महत्वाची काय? हिंदू खतरे में आहे का बेरोजगारी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. असं काम काम नाही आहे सध्या तर, आणि हात तंग असल्यामुळं ते लॉकडाऊन मुळे हात तंग आहे सगळ्यांचा. त्यामुळे तर लोक जरा बाहेर पडायला पण विचार करतात. आणि कामधंदे त्यांच्या म्हणजे जेवढे गरजा भागण्या एवढं कामधंदा भेटेना त्यांना, ते उपलब्ध करून द्याव एवढीच विनंती. सरकार काय म्हणते माहितीये का, केंद्र सरकार की बाबा बेरोजगारी जेवढं सांगते बाबा विरोधक तेवढी बेरोजगारी देशात नाहीच आहे. तुम्हाला काय वाटतंय? इथं नाही आहे. सरळ सरळ देशात समान नागरिक कायदा यावा हीच अपेक्षा आहे आमची. त्यांना काय होऊ शकतं असं वाटतंय? सगळ्यांना समान अधिकार भेटेल ना. आता कास्टमध्ये असलेल्या मुलाला 2 मार्क कमी असले तर तो बसू शकत नाही फिजिकलमध्ये. तोच कास्टमध्ये असलेला मुलं का त्याच्यापेक्षा? पण आरक्षण आणि समान नागरिक कायदा हा थोडासा 2 वेगवेगळे मुद्दे आहेत खरं तर. ते त्याचं काय एकत्रीकरण म्हणजे समान नागरिक कायद्यानं आरक्षण द्यायला असं काही नाही आहे. आपण मूळ मुद्द्याकडे बोललो तर बाबा राहुल गांधी जर पंतप्रधान झाले जसं सगळ्यांची अपेक्षा आहे, तर तुम्हाला काय वाटतंय की असा बदल होऊ शकतो? दादा या पुढे तुम्ही, तुम्हाला काय वाटतंय पालक म्हणून, तुम्हाला काय वाटतंय होऊ शकतं? काहीच भाव मला भाव नाही, काहीच नाही. ते बँकेचे पैसे नाहीत भेट टायमर, 15,000 रुपये भेट होतो म्हणतात, काहीच नाही. मला
रोजदारी वाढली, मालाला भाव काहीच नाही. राणात काय लावलं? सोयाबीन होतं का? सोयाबीन होतं, पाण्यानं खराब झालं. काही दुष्काळ नाही, पातूर तालुका सोडून दिला. आम्हाला काहीच भेटलं नाही अजून. पोरगा काय करतो तुमचा? पोरगा शाळा शिकू राहिला, मी शेती करतो. पोराला काय करायचं तुम्हाला? पोराला शिकवायचं आहे, पण काय आता ते होईन ते खरं. आयटा करू राहिला. जॉबच समस्या आहे? हो, जॉबची. पण महागाई वाढली, गरीब आहे आम्ही. काय काही भेटून नाही राहिलं, काहीच नाही. काय वाटतं तुम्हाला की बाबा राहुल गांधी जर आले सत्तेवरती, काही ना काही शेतकऱ्याला पाहिजे असं वाटते. पहिले पाहिलं ते ना, आता काहीच नाही. 2 वर्ष झाले. 14 कोणाला मत टाकलं? 14 मोदीला. हो का? मग असं एवढं बदल इकडं एकदम. आता वार गेलं तिकडे गेले लोक असं असते ते. म्हणजे 8-10 वर्षात तुम्हाला असं वाटतं की बाबा काही घडलं नाही? काहीच नाही घडलं. 6-7 हजार रुपये आले का खात्यात? 6 हजार आले. हो, ते 2 वेळा आले, एकदा जे राहिले. पुरतात का? पुरतात काय जो ते पुरत नाही. दुष्काळ नाही भेटला. आमचे पातूर तालुका सोडून दिला जाईन पातूर बार्शीच्याकडे. तर पाण्याने पिकं खराब झाले. पेट्रोलचे दर कसे कमीत का जास्त? जास्त आहे, 106 रुपये लिटर आहे. कशामुळे होते? कोणामुळे होते? महागाई. बीजेपी सरकार. काय तुम्हाला असं वाटतंय का बाबा राहुल गांधी आले तर पेट्रोलचे दर हे कमी होतील असं वाटतंय का? कारण काँग्रेस सत्ता होत तेव्हा कमी होत, पेट्रोल कमी होत. काँग्रेस जेव्हा होत ना सत्तेवर, काँग्रेस जेव्हा सत्तेवर होत ना, तेव्हा गॅसचे रेट कमी होते, अजून डिझेलचे रेट कमी होते, पेट्रोलचे रेट कमी होते. होईल, शक्यता भासते. आता बीजेपी झाल्यामुळे ते होईन, आता रेट वाढले सगळे. आता काँग्रेस आल्यामुळे परत होईल कमी. एकूण तुम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते? हो, काँग्रेसचे कार्यकर्ते. ओके. प्रणितीदाई शिंदेंचे तुम्ही कार्यकर्ते? आणि तुम्ही भारत जोडो यात्रेत कुठून सहभागी झालाय? मी इथून पातूर पासून. कुठपर्यंत जाणार तुम्ही आता? आता इकडं शेगाव पर्यंत. शेगाव पर्यंत जाणार. आणि प्रणितीताई कधी येणार? ताई आता येते. ताई आले तो बहुतेक. ओके ओके. रेकॉर्ड आपण बघू शकतो की असा सगळा हा आक्रोश आहे सगळ्यांचा, पालकांचा देखील आणि पोरांचा देखील. बेरोजगारी सगळ्यात मोठी समस्या आहे सगळ्यात त्यांचं म्हणणं आहे. तर हे सगळे तरुण होते जे बेरोजगार, तरुण होते पण त्यांना बेरोजगारीच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. तर आपण थांबूया तिथं. सगळ्या अपडेटसाठी तुम्ही बघत राहा विशेष भारी. हा, नफरत छोड़ो, भारत छोड़ो.